ओबीसी समाजास राजकीय दृष्ट्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेले आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि याचिकेतील अक्षम्य दुर्लक्षामुळे संपुष्टात आले, त्यामुळे ओबीसी आरक्षणासंदर्भातील आवश्यक ती कारवाई पुनर्स्थापित करण्यात यावी अशा मागणीसाठी भाजपच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या मार्गदर्शनात शेवगावात आंदोलन करून याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार मयूर बेरळ यांच्याकडे देण्यात आले. यावेळी निवेदनात म्हटलं आहे की मागील भाजप सरकारनं या आरक्षणासंदर्भात सर्व कायदेशीर पूर्तता करून अधिसूचनाही काढली होती, मात्र महाविकास आघाडी सरकारनं अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर न करता अध्यादेश रद्द होऊ दिला. सरकार कारवाई करत नसल्यानं न्यायालयाने आरक्षण रद्द करत असल्याचं म्हटलंय. यातून सरकारचा आणि ओबीसी समाजाबाबत असलेला द्वेष स्पष्टपणे दिसतो आहे. मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे आणि राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा जमा करून त्यातील त्रुटी काढून टाकण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते, मात्र त्यास अनेक महिने कालावधी उलटला तरी राज्य सरकारनं त्यात वेळकाढूपणा केल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसीला आरक्षण कॅन्सल झाल्यानं नाकारते सरकारचा. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, महिला तालुकाध्यक्ष आशा गरड, उषा कंगणकर, मीना कळकुंबे, भाजपचे तालुका सरचिटणीस भीमराज सागडे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक सागर फडके, दिगंबर काथवटे, नितीन दहिवाळकर, गणेश कोरडे, गणेश कराड, कचरू चोथे, अमोल घोलब, गंगा खेडकर, अंकुश कुसळकर, कैलास सोनवणे, अनिल वडांगळे, संदीप वाणी, शिवाजी भिसे, राजेंद्र डमाळे, केशव आंधळे, अजय डमाळे, रामदास डोंगरे, गणेश जायभाये, सुभाष बर्डे, हनुमंत बेळगे आदी उपस्थित होते. ओबीसीच्या हक्काचं आरक्षण मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. आज शेवगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन हातात घेतलेलं आहे. खरं पाहता हे ओबीसीचा जो तिढा, हे आघाडी सरकार आल्यापासून हे ओबीसीचं आरक्षण राखण्याचं काम झालं. सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच आघाडी सरकारमधल्या काँग्रेसच्या माजी आमदाराचा मुलगा सुप्रीम कोर्टात या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात गेला असताना त्यानंतर कोर्टाने ओबीसीचे जनगणना करून त्याचा डाटा सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केला पाहिजे होता, पण ती कोणतीही भूमिका ह्या सरकारने घेतली नाही. हे आघाडी सरकारचे काही ओबीसी मंत्री रस्त्यावर येऊन ओबीसीला आरक्षण भेटलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतात, पण खरं पाहता ज्या पद्धतीने कोर्टामध्ये जी भूमिका मांडायला पाहिजे, जे डाटा द्यायला पाहिजे, तो न देता फक्त केंद्र सरकारवर आक्षेप घेणं आणि केंद्र सरकारला ह्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधात बोलणं एवढीच भूमिका या सरकारमधले काही मंत्री करीत आहेत. आतामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात केस चालू असताना महाराष्ट्र सरकारचा सरकारी वकील त्या केसमध्ये हजर राहिला नाही, तो हजर राहिला नाही म्हणून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्या संदर्भात भूमिका मांडली की सरकारचाच वकील हजर नाही. ह्या सरकारचा एक पार्टी असणारा काँग्रेस या आघाडी सरकारमधला आणि त्याचा प्रदेशाध्यक्ष सांगतो की सरकारचा वकील हजर नाही, म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही याच्या आधी या सरकारनं वारंवार सांगितलं की तुम्ही मंदिर उघडे करा, धार्मिक स्थळ उघडे करा, सर्व चालू असताना ते धार्मिक स्थळ बंद आहेत काही सणाला. न्यूज रिपोर्टर संदीप देहड्राय, एसएन मीडिया, शेवगाव.